सुस्वागतम तुमच्या या आवडत्या कार्यक्रमाच्या नाव आहे मेस्वाक टूथपेस्ट प्रेझेंट्स गुरु किल्ली पावर्ड बाय रिलायन्स 3G. सुयोग, आर्य या नावात पण शेवटी ए येतो का? इट डिपेंड्स, म्हणजे काही जण असं आदित्य ए टू ए लिहितात आणि काही जण फक्त वाय लिहितात. अच्छा, पण आर या नक्कीच ए येतो नाही का? तर कधी आर्या नावाच्या मुलीशी भेट झाली? हो, माझ्या ताईच्या मुलीचं नाव आहे आर्या. अरे वा, मग तिचं पण काहीतरी लिहिणार तुम्ही? हो, म्हणजे एक्झॅक्टली कसं आहे की आता सध्या तर जे सेलिब्रिटीज आहे त्यांच्याबद्दल येतात आम्ही हे करतोय आणि बाकीचे जे आहे त्यांच्याबद्दल आम्ही थोडं प्रेडिक्ट करू शकतो. अच्छा, काय होऊ शकेल किंवा कोणती डिरेक्शन घेतली तर काय होऊ शकेल. अशोका किंवा अशोक का नावाचा पिक्चर शाहरुख खानने काढला होता, हो त्याचं काय प्रेडिक्शन केलं होतं तुम्ही? तेव्हा माझ्या डोक्यात एवढं हे नव्हतं, म्हणजे मी आता रिसेंटली हे स्टार्ट केलं, याच्यावर वर्क करतो एक दोन वर्षापासून, कारण मी इंजिनिअरिंग करत होतो त्यामध्यात मला एवढा वेळ मिळत नव्हता आणि रिसेंटली म्हणजे मला हे थोडं सुचलंय. नाही, तेव्हा जर आलं असतं डोक्यात तर बरं झालं असतं, बिचाऱ्याचा फायदा झाला असता. एनिवे, आता मी तुम्हाला विषय निवडण्याची संधी देतोय. दोन विषय बाकी आहेत. कोणते कोणते? राजकारण आणि साहित्य. एक विषय निवडा. राजकारण. राजकारण. सुयोग, राजकारणावर तुमचा हा प्रश्न. भायखळाच्या बाजारात भाजी विक्रेते ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असा प्रवास कोणत्या नेत्यांनी केला? पहिली हिंट, हे मुंबईचे महापौर ही होते. किल्ली वापरू इच्छित. एक हिंट घेऊन सुयोगनी सुवर्ण किल्ली परत केलेली आहे. आता मी त्यांना उत्तर सांगणार आहे आणि बक्षिसाची रक्कम म्हणजे 6,000 रुपये त्यांना मिळणार आहे. उत्तर आहे छगन भुजबळ. तुम्ही कमवलात 6,000 रुपये. प्रतिभा, तुमच्याकडे एकच विषय शिल्लक आहे आणि तो आहे साहित्य. तुम्ही म्हणालात तुम्हाला कुठली तरी आवड आहे. हा, कसली आहे? सर, मला गायला आवडतं, गाण्यांची आवड आहे मला. तुम्हाला कुठलं तरी एक गाणं जे आवडतं त्याचा मुखडा म्हणून दाखवा ना. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. व्हेरी नाईस. साहित्य या विषयावर तुमचा हा प्रश्न. विलियम शेक्सपियर यांच्या किंग लियर या नाटकावर बेतलेलं मराठी नाटक कोणतं? हा सर, मी हिंट घेऊन. विवा शिरवाडकर हे या नाटकाचे लेखक आहेत. दुसरी हिंट, या तुफानाला कोणी घर देतं का घर हे या नाटकातलं गाजलेलं स्वगत. एकच प्याला. प्रतिभा, तुमचं उत्तर चुकलेलं. तुम्ही उत्तर चुकीचं दिलेलं आहे आणि हा प्रश्न पास ऑन होतोय क्लॉक वाईज. अजय, तुमच्याकडे. नाही सर, पास नाही, उत्तर नाही माहित. बर, सुयोग. कट्याळ काळजात घुसली. माझ्या घुसवलीत तुम्ही अशी कपकन. नाही हो, नाही नाही माहिती सर. शिल्पा. सर, नाही माहित. नाही माहित. या नाटकातली प्रमुख भूमिका वेगवेगळ्या वेळी डॉक्टर श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी यांनी केलेली होती. नटसम्राट. आता कळलं त्यांना.
पण नाही, पैसे कोणालाही मिळणार नाही आहेत. अशा प्रकारे तुम्ही नटसम्राटला जे आहे ते विसरलेले आहात, त्याबद्दल मला जरा थोडीशी खंत आहे. कारण माझ्या मते जी प्रमुख नाटकं आपल्या या नाट्यसृष्टीत झालेली आहेत, अनेक झालेली आहेत, त्यातलं एक नटसम्राट अवश्य आहे, हे नक्की. तर तात्यासाहेबांकरता जोरदार टाळ्या. आता आपण पाहूया या सर्वांचे स्कोर्स कसे आहेत. प्रथेनुसार या दुसऱ्या फेरीच्या अखेरीस एका स्पर्धकाला आम्हाला निरोप द्यावा लागला, तेव्हा अजय तुम्ही सर्वात लोएस्ट आहात, त्यामुळे तुम्हाला रजा द्यावी लागत आहे. तुम्ही इथपर्यंत आलात आणि हसत मुखाने आमच्याशी खेळलात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू सो मच. प्लीज प्लीज एका स्पर्धकांनी निरोप घेतलेला आहे, पण तीन स्पर्धक अजूनही आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या बरोबर खेळणार आहोत आपण आपल्या पुढच्या फेऱ्या. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा गुरुकिल्ली.